सांगली जिल्ह्यात सराफ दुकानावर दरोडा टाकून पुन्हा शिरपूरकडे दरोड्याच्या तयारीने आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला शिरपूर शहर पोलिसांनी शिथापीने अटक केली. 18 जानेवारीला रात्री 11 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर हॉटेल मिनी नेस्ट जवळ ही कारवाई करण्यात आली. 5ही दरोडेखोर राजस्थान राज्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून गावठी कट्टा, दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य, सांगली येथील दरोड्यातला मुद्देमाल आणि ट्रक असा एकूण 33 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी PI AS आगरकर व त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलंय. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.